आता पुढची बातमी, मतांची गोळाबेरीज विशाळगडाच्या बाबतीत चालू देणार नाही. स्थानिक आमदारांनी मतांचं राजकारण करू नये असा कडक इशारा संभाजीराजे छत्रपतींनी दिलाय. आमदारांनी शेपाटचे मतांसाठी विशाळगडाच्या अस्तित्वावरती घाव घालण्याचा प्रयत्न करू नये. आजपर्यंत तुम्ही जाणीवपूर्वक अतिक्रमण पाठीशी घातल्यामुळेच विशाळगडाची ही विषण्ण अवस्था झाली अशा शब्दात संभाजीराजे छत्रपती यांनी आमदार विनय कोरे यांचं नाव न घेता त्यांना सुनावलंय. गेल्या काही दिवसांपासून विशाळगडावरील अतिक्रमणावरून संभाजीराजे यांच्या शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमी चांगलेच आक्रमक झालेत आणि संभाजीराजेंनी फेसबुक पोस्ट करून आपला तीव्र संताप व्यक्त केलाय. तुमची मतांची गोळाबेरीज विशाळगडाच्या बाबतीत चालू देणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय. स्थानिक आमदारांनी मतांचं राजकारण करू नये असा थेट इशाराच विशाळगडाबाबत संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिलेला आहे. अतिक्रमण पाठीशी घातल्यामुळेच विशाळगडाची ही विषण्ण अवस्था सध्या झालेली आहे असा संताप त्यांनी व्यक्त केलाय. आता पुढची बातमी, अभिनेत्री उर्फी जावेदच्या कपड्यांवरून सुरू असलेला वाद अद्याप काही शमलेला नाही आणि अशातच आता उर्फी जावेदला पोलिसांनी नोटीस बजावली आहे. आंबोली पोलिसांनी उर्फीला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलंय. सार्वजनिक ठिकाणी अंग प्रदर्शन केल्याप्रकरणी उर्फीची चौकशी होणार आहे. काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली होती आणि त्या तक्रारीची पोलीस आयुक्तांनी दखल घेत संबंधितांना चौकशीचे आदेश दिले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक शैला कोराडे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील एका राजकीय पक्षाच्या नेत्यानं पैसे दुप्पट करण्यासाठी लाखो रुपये डिजिटल करन्सीमध्ये गुंतवणूक केली होती किंवा गुंतवले होते, मात्र आपली फसवणूक होत असल्याचं लक्षात येताच त्यांनी आपल्या सहा कार्यकर्त्यांना वसुलीसाठी पाठवलं. या सहा जणांनी पुण्यातील जगदाळे, मुंबईतील हर्षद सिंग आणि किसन गुप्ता यांचं अपहरण करून श्रीगोंदा इथल्या काष्टी जयश्री हॉटेलमध्ये त्यांना ठेवलं. दरम्यान या प्रकरणी पुणे इथल्या गुलटेकडी पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे पुणे पोलीस तपासासाठी अहमदनगरला पोहोचलेत. इथे पुणे आणि नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं तिघांना अटक केली. आज पानिपत शौर्य दिवस साजरा होतोय. 1761 झालेल्या पानिपत युद्धामध्ये वीरगती प्राप्त झालेल्या मराठा सैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी आज हरियाणातील कालाआम इथे शौर्य दिनाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमात कर्नाटक आणि महाराष्ट्रातील मराठा सैनिकांची आपल्या कुटुंबासोबतच महाराष्ट्रातील जवळपास 2000 लोक सहभागी होत आहेत. शौर्य स्मारक समितीच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. मी सध्या पानिपत मध्ये आहे आणि पानिपत मध्ये शौर्य गाथा लागलेली आम काला आम परिसरामध्ये आता तरुण पोहोचायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातून वेगळ्या ठिकाणून आलेले पोरं आहे, तरुण भारतीय आहे आणि तरुणी आहेत आणि या सगळ्यांना जर तुम्ही कुठून आला? मी कल्याणवरून आलोय महाराष्ट्र. किती लोक आहेत हे सगळे एकंदर मिळून? आम्ही या ठिकाणी 500 जण महाराष्ट्रातून आलोय आणि इथे अन्य जी लोक आलेत असे मिळून 1.5-2000 माणसं आहेत. आता महाराष्ट्रातून आलेले? हो महाराष्ट्र. 2000 माणसं आलेले आहेत. हातात तलवार घेऊन ही कन्या आहे. बेटा तू कुठून आलेली आहे? कोल्हापूरहून आलेली आहे. हातात तुझ्या ढाल आहे, तलवार आहे. काय नाव आहे तुझं? रोहिणी काय काळे. या सगळ्या तरुणी काय कोल्हापूरहून आले आहे, काही पुण्यातून आले आहे. तू इथे पानिपतला का आलेली आहे? जे शिवाजी महाराजांनी जे मराठ्यांनी युद्ध केले होते, ज्याच्यामध्ये आपले मराठीचे सैन्य खूप मारले गेले होते, त्यांनी जे पराक्रम गाजवला आहे ते बघण्यासाठी. तो बघण्यासाठी तिथे अभिवादन करण्याकरिता आलेली आहे. तिथे अभिवादन करण्याकरिता आली आहे. ही छोटीशी कन्या देखील आहे. तुझं नाव काय? मुग्धा. मुग्धा तू कुठून आलेली आहे? सांगलीहून आली. होय, असे लहान बालक ज्यांच्या मनामध्ये प्रेरणा निर्माण व्हावी यासाठी इथे आलेले आहेत. एक मोठा समूह आपल्याला पाहायला मिळतो. मागे जर बघितला आपण महाराष्ट्रातून संभाजी छत्रपती संभाजीनगर मधून आम्ही आलेलो आहे आणि एक आम्ही माजी सैनिक आहे आणि ज्या वेळेच मराठ्यांनी पानिपतचं जे युद्ध लढलं, शौर्यांनी लढलं, सर्वांनी आमच्या घराघरातील एक एक मराठा या ठिकाणी शहीद झालेला आहे आणि त्यांच्या उपलक्ष्यमध्ये आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी आणि या ठिकाणी आलेलो आहोत. पाणीपतवरून व्हिडिओ वाईस सह प्रशांत रामदास, न्यूज 18, लोकमत.